मुलांना मराठी वाचायला किंवा लिहायला कसं शिकवणार यावर आपले बरेच व्हिडिओ झालेले आहेत आणि आजचा व्हिडिओ आहे मराठी अक्षरमाला स्वर यामध्ये स्वर स्वरादी व्यंजने संयुक्त व्यंजने तसंच नवीन पद्धतीने अक्षरमाला आपण मुलांना कशी शिकवायची आणि मुलांना योग्य त्या वाचनाच्या सवयी कशा लावायच्या बऱ्याच वेळा होतं काय आपण मराठी सरळ सरळ मुलांना वाचायला शिकवतो आणि शिकवल्यानंतर मात्र अनुस्वार आल्यानंतर मुलं अडकतात किंवा जोड शब्द आल्याने मुलं अडकतात किंवा पहिली मात्रा आणि दुसरी मात्रा म्हणजे जसं मराठीत आपण वेलंटी म्हणतो पण हिंदीमध्ये आपण मात्रा म्हणतो म्हणून मी मात्रा म्हणून सांगते की जी मात्रा आपण वापरत असतो आणि मग मा ती मात्रा वापरत असताना त्याचा उच्चार करत असताना मग कसा उच्चार करावा म्हणजे दीर्घ रस्व हे उच्चार करत असताना मुलं बरेच वेळा कन्फ्यूज होतात याचं डिटेल असं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुलांना जेव्हा आपण मराठी अक्षर मला शिकवतो अगदी अ आ स्वरपासून तर व्यंजनपर्यंत आपण सरळ सरळ शिकवतो ती शिकून झाल्यानंतर त्यांना वाचायलाही शिकवतो आणि वाचून झाल्यानंतर मुलांना मात्र ती कशी वाचतात किंवा त्याचा वा उच्चार कसा करतात या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूया तर मराठी अक्षरमाला म्हणजे शासन निर्णयानुसार म्हणजे दोन हजार नऊनुसार नुसार महाराष्ट्र शासनाने जी स्वीकारलेली अक्षरमाला आहे तिचा आज आपण अभ्यास करणार आहोत मुलांना स्वर आणि व्यंजने शिकवतो ते अगदी ढोबळमनाने आपण शिकवत असतो अ पासून आहापर्यंत आणि क पासून ग पर्यंत पण ते शिकून झाल्यानंतर बरं ठीक आहे त्याची आपण सुरुवात करतो पण ते झाल्यानंतर मुलांना आपण वाचायला शिकवतो त्याच्यातील त्याला मात्रा शिकवतो आता मात्रा म्हणजे कानाविलांटी उकार वगैरे ते म्हणजे बाराखडी पण जी अक्षरमाला आहे ते अक्षरमालाचा उच्चार योग्य पद्धतीने करणं आणि ते अक्षरमालापासून आणि व्यंजन स्वर यापासून बाराखडी कशी बनते या गोष्टीही मुलांना जर सांगितल्या तर मुलांना लक्षात राहणं अगदी सोपं जातं वाचन लेखन ह्या गोष्टी त्यांना येतात पण त्या अगदी नियमबद्ध शिकवण्यासाठी त्याची सविस्तर माहिती मुलांना जर दिली तर नक्कीच मुलांना वाचन लेखन करणं सोपं जाईल आता आपल्या नवीन नियमानुसार स्वर एकूण येतात चौदा यामध्ये दोन हे स्वर नव्याने आलेले आहेत ए आणि ऑ यानंतर मग राहिले ते हे दोन रू आणि लू हे मात्र खूप कमी प्रमाणात वापर केला जातो जस्सम शब्दासाठी हे दोन वापरले जातात दोन स्वर वापरले जातात म्हणून हे पण आपण बाजूला केले हे नव्याने आलेले हे पण बाजूला केले तर उरलेली जी दहा स्वर आहेत हे दहा स्वर आणि स्वराधी स्वराधी स्वरादी यामध्ये अम आणि आहा अम म्हणजे अनुस्वार आहा म्हणजे विसर्ग अनुस्वार आणि विसर्ग दोन स्वराधी आहेत आणि एकूण व्यंजने आहेत क ते अळ क ते अळ ही चौतीस व्यंजने आपल्या मराठी भाषेमध्ये येतात आणि विशेष संयुक्त व्यंजने क्ष अज्ञ हे दोनच असे संयुक्त व्यंजने आहेत की ते आपल्या मराठी वर्णमालेत येत असतात तर यामध्ये आता आपल्याला बघायचं येते बाराखडी कशी बनते आता बाराखडी बनण्यासाठी दहा स्वर आणि दोन स्वरादी यांचा वापर करून बाराखडी बनवली जाते जसं उदाहरण घेऊया आपण क का की की कु कु के कई को, कौ कम का आता क कची लाईन झाली तशी ख ची लाईन ग ची लाईन प ची लाईन म्हणजे सगळ्या क ते अपर्यंत जेवढे व्यंजने त्या व्यंजनांना आ, स्वर आणि स्वरादी यांचा वापर करून त्याला मात्रा लावल्या जातात म्हणजे काना वेलांटी उकार हे जे लावले जातं याला मात्रा आपण बोलतो मात्रा का बोलतोय बरं कारण आता सध्या इंग्लिश मीडियम यामध्ये हिंदी पण असतं आणि मराठी पण असतं मग या हिंदीमध्ये मात्रा शिकवली जाते तर मराठीमध्ये काना मात्रा असं शिकवलं जातं यामुळे मुलं कन्फ्यूज होतात असं व्हायला नको म्हणून आपण मात्रा हा शब्दाचा उच्चार करतोय किंवा मात्रा म्हणूनच आपण त्या मुलांना शिकवायचे तर क ला जेव्हा आची मात्रा लावली जाते तर कचा का होतो ईची मात्रा लावली जाते तर कचा की होतो ऊची मात्रा लावल्याने कु होतो अशा पद्धतीने आपण मुलांना शिकून मुलांना वाचायला शिकवलं तर यानंतर मुलांना आपण बाराखडीची ओळख करून दिली क कर, का आणि यापासून मुलांना छान वाचताही येतं पाचन परिपूर्ण पद्धतीने आपण मुलांना सांगणं महत्त्वाचं आहे आता व्यंजने तुम्ही मुलांना हे नक्की सांगा कारण व्यंजने अशी का लिहिली जातात याचा विचार नक्की करा का लिहिली जातात कारण हे ग घ हे अर्ध आहेत म्हणजे अर्ध्या त्यांचा अर्धा लिहिला गेला आहे क हा अर्धा आहे ख ग घ म्हणजे ही जी लाईन लावली गेली या लाईन लावल्यामुळे याचा उच्चार हा अर्धा होतो आणि ते पूर्ण करण्यासाठी व्यंजनांना गरज असते ती स्वराची मग जसं क जवळ जर अ आला म्हणजे क अधिक अ बरोबर क पूर्ण क केव्हा होतो जेव्हा क जवळ अ येतो तेव्हा पूर्ण क होतो म्हणून पूर्ण क होण्यासाठी किंवा कचा पूर्ण उच्चार करण्यासाठी त्याला हा ही जी लाईन आहे ही लाईन दिल्याने तो अर्धव्यंजन असतं पण त्याच्याजवळ जेव्हा स्वर येतो तेव्हा तो पूर्ण व्यंजन बनतं म्हणून तुम्ही व्यंजने बघितले असाल तर या पद्धतीने लिहिले जातात तर या पद्धतीने लिहायचं कारण म्हणजे ते व्यंजनांना ग उच्चार करण्यासाठी गरज असते ती स्वराची आणि जेव्हा स्वर एकत्र आला तेव्हा ते पूर्ण व्यंजन होतं त्याचा उच्चार व्यवस्थित होतो आणि रेषा दिलेली असेल अशा छोट्या छोट्या रेषा तर ते असतील अर्ध व्यंजने म्हणजे त्याचा उच्चार अर्धवट असतो किंवा अर्धा असतो ठीक आहे तर याचा उच्चार मी हे का सांगते कारण व्यंजनेचा उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते जेव्हा व्यंजन पूर्ण जसं मला क बघा हा क पूर्ण करण्यासाठी अर्धा क अधिक अ बरोबर क म्हणजे हा येतो स्वर हा येतो व्यंजन व्यंजन स्वर व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन म्हणजे पूर्ण व्यंजन केव्हा होतो क चा उच्चार व्यवस्थित केव्हा होतो क चा उच्चार क हा या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी अ ह्या स्वराची मदत घेऊन त्याचा क हा उच्चार केला जातो जसा नको ठीक आहे क अधिक अ अधिक क तसंच ख अधिक अ ख ग अधिक अ बरोबर ग या पद्धतीने क ते अ पर्यंत जेवढे पण व्यंजन आहेत त्यास प्रत्येक व्यंजनाला स्वराची मदत घ्यावी लागते क ते अळपर्यंत जेवढेही व्यंजन आहेत तेवढ्या सगळ्या व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी अ हा जो स्वर आहे हा स्वर ह्या प्रत्येक व्यंजनाजवळ एकत्र येतो तेव्हा ते व्यंजन ते पूर्ण होते म्हणजे क ते अळपर्यंत जेवढेही व्यंजन आहेत त्या प्रत्येक व्यंजनासाठी प्रत्येक व्यंजनाचा पूर्ण उच्चार करण्यासाठी अ ह्या स्वराची मदत घ्यावी लागते ठीक आहे जसं आता आपण एक त्या उदाहरणामध्ये हा क अर्धा क अर्धा कपासून कसा शब्द बनतो ते बघा म हा अर्धा क म्हणजे हा रेषा दिलेला क हा अर्धा क अशा पद्धतीने लावला जातो आणि मग ज्या ठिकाणी जो अक्षर अर्धा लिहिता येत नाही अशा ठिकाणी अशी लाईन किंवा अशी रेषा दिली जाते जसं म ठा आता ठ ला ठ थल अर्धा ठ करता येत नाही लिहिता येत नाही म्हणून ठ ला ठ लावून आणि ठ ला ठ जवळ फक्त आपण ठेवतो आणि त्याच्या खाली अशी लाईन देतो अशी रेषा देतो याचा अर्थ असा की हा ठ कसा आहे अर्धा आहे कसा ठ या हा जो ठ आहे हा याचा उच्चार अर्धा होतो आणि नंतर त्याच्याजवळ दुसरा ठ येतो मग तो, तो जोड शब्द तयार होतो आणि मग त्याचा पूर्ण अर्थ ठा असा होतो म्हणजे मठ्ठा ही जी रेषा आहे ही अर्धा उच्चार होतो हे दाखवण्यासाठी वापरली जाते म्हणून अर्धा अक्षर हा आहे हे वा दाखवण्यासाठी वापरलं जातं म्हणून जेव्हा जे अक्षरं अशी आहेत की ते अक्षरं अर्धवट लिहिता येत नाही अशा अक्षरांसाठी ती रेषा वापरली खाली अशी रेषा दिली जाते आणि ती रेषा वापरून त्याचा अर्धा उच्चार होतोय आणि असं दर्शवलं जातं आणि त्याप्रमाणे त्याचा उच्चार केला जातो ठीक आहे आता एवढं सगळं आपण बघितलं वर्णमाला बघितली वर्णमाला म्हणजे अक्षरमाला तर त्या अक्षरमालामध्ये हे जे पाच वर्ण आहेत हे जे पाच वर्ण आहेत हे अनुनासिक वर्ण वर्ण म्हटले जातात ते व्यंजनाचा उच्चार करताना त्याचा एक निश्चित असं एक स्थान असतं त्या स्थानावर त्याचा उच्चार होतो जसं क कचा उच्चार कंठातून केला जातो प पचा उच उच्चार हा होस्ट उच्चार म्हणजे आपल्या होटांची हालचाल तिथं होते म्हणजे जसं होस्ट वर्ण हा कंठवर्ण असे वेगवेगळ्या स्थानातून प्रत्येक वर्णाचा उच्चार होत असतो मात्र हे जे पाच वर्ण आहेत या पाच वर्णांना अनुनासिके असे म्हटले जातात अनुनासिके याचा उच्चार करताना नाकातून होतो म्हणून याला अनुनासिके असे म्हटले जातात जस म्हणजे त्याचा उच्चार नाकातून होतो म्हणून यांना अनुनासिके असे म्हटले जाते अनुस्वार यालाच शीर्षबिंदू असेही म्हटले जाते आता हे अनुस्वार म्हणजे काय याचा आपण सविस्तर बघणार आहोत कारण व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी जशी स्वरांची मदत घ्यावी लागते तशीच स्वरादीची मदत घ्यावी लागते मग स्वरादीमध्ये काय काय स्वरादीमध्ये येतं ते अनुस्वार येतं आणि विसर्ग येतं मग सुरुवातीला आपण अनुस्वार बघणार आहे कारण अनुस्वार हा खूप महत्त्वाचा आहे अनुस्वाराने शब्दाला जर ज्या अक्षरांना अनुस्वार लावला जातो तो जर योग्य पद्धतीने असेल तर ते त्याचा योग्य उच्चार करणं महत्त्वाचं असतं योग्य लेखन करणं महत्त्वाचं असतं आणि ते जर झालं नाही तर पूर्णपणे त्या अक्षराचा किंवा त्या शब्दाचा उच्चार बदलतो किंवा तो उच अर्थहीन होऊ शकतो अर्थ बदलतो आणि अर्थहीनही बदल अर्थ होऊ शकतो जसं आपण चिता आणि चिंता या दोन्हीमध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे कारण चिता म्हटलं तर ते त्याचा अर्थ वेगळा होतो आणि चिंता फक्त अनुस्वार लावला तर चिंता या शब्दाचाही अर्थ पूर्णपणे वेगळा होतो म्हणजे अनुस्वार हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला याच्यातून लक्षात येईल तर अनुस्वार आणि अनुनासिक अनुस्वार आणि अनुनासिक हे महत्त्वाचे दोन फरक मुलांना समजून सांगणं महत्त्वाचं आहे कारण अनुस्वार जो लावला जातो त्या अनुस्वाराचा दोन प्रकारे उच्चार होतो अनुस्वार म्हटला अनुस्वाराचा उच्चार हा खणखणीत होतो म्हणजे स्पष्टपणे आणि अनुनासिक अनुनासिक याचा उच्चार अगदी ओझरता होतो असं म्हणता येईल किंवा तो फक्त त्याला एक लय दिली जाते किंवा तो एक नाकातून एक त्याचा उच्चार लांबवला जातो याला अनुनासिक म्हणतात म्हणजे लक्षात येईल तुम्हाला अनुस्वार हा म्हणजे अगदी खणखणीत स्पष्ट असा उच्चार असतो तर अनुनासिक हा अगदी ओझरत्या स्वरूपाचा उच्चार असतो उदाहरणार्थ घंटा तंटा आंबा चिंच गुंड हे झाले अनुस्वार यामध्ये खणखणीत असा उच्चार होतोय आणि स्पष्ट उच्चार जेव्हा होतो तेव्हा अनुस्वारा असं म्हटलं जातं अनुस्वारालाच मा शीर्षबिंदू असं देखील म्हटलं जातं मराठीमध्ये मग शीर्षबिंदू आणि हिंदीमध्ये त्याला बिंदू म्हटलं जातं किंवा बिंदी बोललं जातं बिंदी म्हणजे माहिती आहे टिकली जसं आपण कपाळावर टिकली लावतो आता हा बिंदू कसा लावायचा हे महत्त्वाचा भाग आहे जेव्हा मुलं मुलांना लेखन पद्धतीमध्ये मी हे डिटेल घेणारच आहे पण सांगते जेव्हा ही जी लाईन देतो आपण ही जी उभी रेष देतो आणि त्या रेषेच्या वरतीच बिंदू आला पाहिजे किंवा बिंदी किंवा अणुस्वार आला पाहिजे जसं आपण टिकली लावतो स्त्री जेव्हा टिकली लावते आणि ती टिकली कुठे लावते, लावत लावते ती अगदी नाकाच्या वरती अगदी नाकाच्या वरती इकडे तिकडे लावत नाही अगदी नाकाच्या वरती सरळ रेषेत वरती लावते ती असते बिंदी बिंदी म्हणजे टिकली तसं ज्या अक्षरावर आपण अनुस्वार लावणार आहेत किंवा ते बिंदी लावणार आहेत तर ती त्या अक्षराच्या रेषेच्या अगदी वरती आला पाहिजे म्हणजे जसं ही जे अक्षर आहे आता मी इथं लिहिला क आता हा क लिहिल्यानंतर कच्या अगदी वरती म्हणजे ही जी लाईन आहे ही जी रेषा आहे उभी रेषा या उभी रेषेच्या अगदी समोर वरती सरळ रेषेत हा अनुस्वार लागला पाहिजे याचं स्थान हे योग्य आहे ते इकडे किंवा इकडे किंवा असं खालीवर असं कुठेही चालणार नाही तर अगदी रेषेच्या वरती मग ते कोणतंही अक्षर असेल त्या अक्षराच्या रेषेच्या वरती अगदी सरळ हिंदी किंवा तो अनुस्वार लागला पाहिजे यानंतर अनुस्वार आता अनुस्वार केव्हा केव्हा आपण लावतो हेही लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा हे जे अनुनासिक आहेत पाच हे अनुनासिकाचा जेव्हा अर्ध उच्चार होतो म्हणजे अशी रेष लावल्याने त्याचा उच्चार हा अर्ध अर्धा होतो म्हणून ह्या अर्धा अनु अनुनासिकांचा जेव्हा जेव्हा उच्चार केला जातो तेव्हा तेव्हा अनुस्वार लावला जातो अनुस्वार आपण सविस्तर बघतोय तर यामध्ये जसं आता पहिली क ची लाईन येते क ची क को, ख ग घ आणि तेव्हा अंग म्हणजे क ख ग घ आणि त्यानंतर येतं अंग म्हणजे वांग ग ग वांग ग येतो वांग जेव्हा आपण वांग हा शब्द बोलतो तेव्हा त्याच्या मागे लागतो ग नेहमी लक्षात घ्या हा शब्दाचा उच्चार केव्हा करायचा आहे जेव्हा जेव्हा त्याच्यानंतर क ख ग हे चारही अक्षर येत असतील ते यापैकी कोणताही एक अक्षर येत असेल तेव्हा ग ह्या वाङ्मय ग ह्या म्हणजे या, या, या अणुनासिकेचा उच्चार होतो जसं उदाहरणार्थ गंगा गंगा हा गंगा शब्द लिहिताना आपण वाङ्मयातील ग ह्या ग चा वापर आपण इथं करतो म्हणून ग येतो जेव्हा अंगच्या मागे ग येतो म्हणजे अंग हा जो अनुनासिक लावला जातो तेव्हा अनुनासिक लावल्यानंतर क ख ग या चारही आख... वर्णापैकी कोणताही एक वर्ण आलं तेव्हा अंगचा वा उच्चार केला जातो मग त्यांना मात्र असं लिहिलं जातं ग आणि ग वर्णुस्वार गंग गा गंगा लिहिताना मात्र हे योग्य पद्धतीचं आहे हा अशा पद्धतीने लिहिलं तर हे चुकीचं होणार आहे आणि उच्चार मात्र अशा पद्धतीने करतो आणि लिहिताना असं लिहितो म्हणजे गंगा गंगा लिहिताना किंवा गंगाचा उच्चार करताना आपण अंगचा उच्चार करतो पण लिहिताना मात्र अनुस्वार देतो अंग लिहत नाही तसंच दंगा दंगा हा आपण लिहिताना द आणि अंग म्हणजे हा द लिहितो नंतर अंग लिहितो आणि नंतर गा अशा पद्धतीने आपण लिहितो आणि ही जी लाईन ही रेषा ही छोटी रेष ही पण द्यायची कारण त्याचा दाखवायचा अर्धा दा अंग दाखवायचा असतो त्यासाठी तर दंगा अशा पद्धतीने लिहित उच्चार करतो पण लिहिताना मात्र दंगा अनुस्वाराचा वापर करून लिहितो तसंच सेम यचंपणे तसंच सेम यचंपणे जसं दुसरी लाईन क नंतर च वर्गची जी लाईन आहे ते च छ ज आता च छ ज यामध्ये दे देखील पाच अक्षर आहे आणि शेवटचा अनुनासिक जे आहे य आता जो है हा जो य हे याचा उच्चार करताना च य हा अर्धा आहे म्हणून इथं हा ऑलरेडी अर्धा लावलेला आहे म्हणून इथं खाली लाईन द्यायची गरज नाही खाली जी आपण अर्ध्याची रेषा देतो ती द्यायची गरज नाही कारण इथं तो अर्धाच आहे चला अर्धा लावलेला आहे उच्चार करताना यचा उच्चार होतो इथं चंचल नासिकेचा उच्चार जेव्हा जेव्हा या अनुनासिकानंतर च छ ज यापैकी कुठलाही एक वर्ण येत असेल तर त्यावेळी या अणुस अनुनासिकेचा उच्चार करायचा आहे म्हणून चंचल ठीक आहे तसंच सेम ट से, ठ ड ढ न म्हणजे ट वर्गाची जी तिसरी लाईन येते त्या लाईनीमध्ये अण अण हा येतो तर या अणन या अनुनासिकेचा वापर देखील जेव्हा जेव्हा केला जातो त्याच्यानंतर ट ठ ड ढ हे जे वर्ण येत असतील तर त्या ते, तेव्हा आणाचा उच्चार होतो जसं उच्चार करताना पंडित पंडित हा आणचा वापर केला जातो आणि लिहिताना मात्र त्याचा अनुस्वार देऊन पंडित पंडित असा लिहिला जातो तसंच कंठ कंठमध्ये पण तेच आहे शेवटी ठ म्हणजे ट ठ ड ढ या ह्याच चार वर्णांचा वर्णांपैकी एक ठ आलेला आहे म्हणून अन अन हा कंठ म्हणजे ह्या अनुनासिकेचा उच्चार असा केला जातो मात्र लिहिताना त्याचा अनुस्वार आपण लिहत असतो ठीक आहे तसंच सेम न न हे हा देखील खूप मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा अनुनासिके या अनुनासिकेचा वापर देखील खूप मराठी वर्णमालेत किंवा मराठी लेखनामध्ये केला जातो त थ द ध न ह्या त थ द ध यापैकी कोणताही एक वर्ण त्या न नंतर येतो अनुस्वारानंतर येतो तेव्हा नचा उच्चार केला जातो जसं दंत दंत लिहिताना मात्र अनुस्वार दिला जातो आणि उच्चार करताना मात्र नचा उच्चार केला जातो किंवा के जेव्हा त थ द ध हे चारही वर्णापैकी एक वर्ण आलेलं असेल तेव्हा नचा उच्चार केला जातो सेम प फ ब भ म आता म हा पण अनुनासिक खूप वापरला जातो तर हा मचा उच्चार करत असताना कम प म्हणजे म हा अर्ध घेतला कम पण लिहिताना मात्र अनुस्वाराचा वापर केला जातो म्हणजे कम प कम प ओके okay? या पद्धतीने प फ ब भ यापैकी कुठलाही वर्ण जर त्या अनुस्वारानंतर आला तेव्हा मचा उच्चार होतो आता हे अनुनासिके की आपण जेव्हा जेव्हा मुलांना शिकवतो म्हणजे ज्या जेव्हा मुलांना शिकवत असताना लक्षात आणून द्या की ज्या ज्यावेळी त्याच्या ओळीतला म्हणजे तो ज्या वर्गात आहे जसा च वर्ग च वर्गाची ही लाईन आहे ट वर्गाची ही लाईन आहे त वर्गाची ही लाईन आहे प वर्गाची ही लाईन आहे तर मला शिकवत असताना हे लक्षात आणून दिलं पाहिजे आपण मुलांच्या क वर्णामध्ये अंग येतो च वर्णामध्ये य येतो ट वर्णमध्ये अण येतो त वर्णामध्ये न येतो प वर्णमध्ये म येतो मग हे पाचही जे वरच्या ओळी आहेत ह्या पाचही ओळीमध्ये पाच पाच अक्षरं येतात पाच पाच वर्ण येतात तर त्या पाचही वर्णांचा उच्चार जेव्हा म्हणजे जेव्हा त्या ओळीचा उच्चार येतो म्हणजे ज्या ओळीमध्ये अणुनासिके त्या अणुनासिकेचा उच्चार त्याच्या आधी असलेल्या चारही वर्णांचा उच्चार त्याच्यानंतर होतो तेव्हा त्या वर्णाचा उच्चार त्या अणुनासिकेचा उच्चार केला जातो जसं अंगचा उच्चार करायचा अंगचा उच्चार केव्हा होतो जेव्हा अणुस्वारानंतर क ख ग घ येतो तेव्हा अंगचा उच्चार होतो जसं गंगा दंगा तसंच हा जो च छ ज झ हे अणुस्वारानंतर येतात तेव्हा य या सेम त्याप्रमाणेच च च छ ज झ याचा जेव्हा अनुस्वारानंतर उच्चार म्हणजे अनुस्वारानंतर च छ ज झ यापैकी कोणताही वर्ण येतो तेव्हा या अनुनासिकेचा ते उच्चार केला जातो सेम ट ठ ड ढ यापैकी कुठलाही वर्ण अनुस्वारानंतर आला तेव्हा आणजवळ अण ह्या अणुनासिकेचा उच्चार केला जातो तसच न ह्या अणुनासिकेचा उच्चारही सेम तसाच आहे त थ द ध यापैकी कुठलाही वर्ण नंतर आला तर त्याचा उच्चार मात्र न चा उच्चार होतो जसं दंत 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 नंतर अंत जसं नं? दंत अजून अंत येईल तर ज तसंच दंत अंत या पद्धतीने म्हणजे अनुस्वारानंतर त आला आहे आणि त्याच्या चोळीतला हा त त्यामुळे त्याचा उच्चार न या अनुनासिकेचा होईल यानंतर म म हा कोणत्या वर्गात येतो प वर्गात येतो आणि प फ ब भ हे जे वर्ण आहेत हे वर्ण अणुस्वारानंतर आलेत तेव्हा आपण मचा उच्चार करतो हे मुलांना सांगा की मचा उच्चार हे जे पाच आहेत हे पाच अणुनासिक मुलांना त्याचा उच्चार आधी शिकवायचा आहे त्यांना लक्षात आणून घ्यायचं आहे की त्याची जी ओळ आहे तो ज्या ओळीत येतो त्याच ओळीतले अक्षर जेव्हा अणुस्वारानंतर येतात तेव्हा त्या अणुनासिकेचा वापर किंवा उच्चार करायचा असतो हे मुलांना सांगा याचा भरपूर असा सराव द्या खूप सोपं आहे आणि अशा सोप्या पद्धतीने आपण मुलांना दिलं तर मला मुलांना अनुस्वारमध्ये कोणत्याही पद्धतीची गडबड होणार नाही किंवा अणुस्वार आणि अनुनासिक हे मुलांच्या लक्षात येईल अणुस्वार हा अगदी सोप्या पद्धतीचा आहे पण ते मुलांना आपण जेव्हा अर्धवट ज्ञान मुलांना मिळतं तेव्हा ते मुलांना कठीण वाटतं मग असं होणार नाही मुलांना परफेक्ट आणि योग्य असं उच्चार शिकवण्यासाठी लहानपणापासून मुलांना आपण योग्य पद्धतीने शिकवलं तर नक्कीच मुलांचं वाचन हे चांगलं होतं मराठी ही खूप सुंदर अशी भाषा आहे छान अशी भाषा आहे या भाषेचा आपण योग्य पद्धतीने ज्ञान आपण आपल्या मुलांना दिलं तर मुलं नक्कीच छान असं वाचन लेखन करतील उच्चार व्यवस्थित करतील त्या भाषेविषयी त्यांना आवड निर्माण होईल म्हणजे योग्य पद्धतीने मुलं मराठी वाचायले वाचायला वाचा लिहायला शिकतील या पद्धतीने या व्हिडिओचं तुम्हाला थोडंही मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा